उपासक सिद्धार्थ हत्ती आंबिरे यांनी थायलंड देशातील भिक्खू संघाची पहिल्यांदाच परभणी ते चैत्यभूमी दादर 570 किलोमीटरची धम्मयात्रा काढली व यशस्वीही केली. धम्म प्रचार प्रसाराचे कार्य झालेच पाहिजे हे हत्ती आंबिरे यांच्या माध्यमातून होत आहे असे मत अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रदेश महासचिव भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी व्यक्त केले. जिंतूर रस्त्यावरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर हत्ती आंबिरे यांचा सत्कार व भीतगीत संगीत रजनीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी हत्ती आंबिरे यांचा थायलंड येथील 110 भिक्खूचा सहभाग व बुद्धाच्या पवित्र अस्थिकलशासह परभणी ते चैत्यभूमी दादर अशी देशातील 570 किलोमीटर अंतर असलेली बौद्ध धम्म पदयात्रा यशस्वी केल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आलाय. तर धम्म पदयात्रेत सहभागी झालेल्या उपासकांचेही सन्मान सोहळा आणि सुप्रसिद्ध गायक वादळवारा फेम अनिरुद्ध वनकर यांचा भीमगीत संगीत रजनीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडलाय. सत्कारमूर्ती व धम्म पदयात्रेचे आयोजक हत्ती आंबिरे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केलेत. परभणी येथून 570 किलोमीटरची भव्य धम्मयात्रा ही चैत्यभूमीपर्यंत स्वतः ताकिदीने काढली आहे असे स्पष्ट करीत परभणीकर उपासक माता भगिनी यांच्या सहकार्यामुळेच ही धम्म पदयात्रा यशस्वी झाली आहे असे हत्ती आंबिरे यांनी नमूद केलंय. दरम्यान धम्म पदयात्रा यशस्वी केल्याबद्दल डॉक्टर सिद्धार्थ हत्ती आंबिरे यांचा विविध मित्रमंडळ संघटना महिला मंडळाने सत्कार केलाय. तसेच धम्म पदयात्रा कोअर कमिटी 500 किलोमीटर पायी चाललेले उपासक महिला युवकांचा गगन मलिक फाउंडेशन पदाधिकारी संयोजन समितीच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आलाय. दरम्यान यावेळी गायक अनिरुद्ध वनकर यांचा भारदार भीमगीत संगीत रजनी कार्यक्रम पार पडलाय. सय्यद खिजार, झुमो न्यूज, परभणी.